पनवेल आणि उरण विधानसभा संघात विविध पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश अर्थात भाजपात मेगाभरती सुरू आहे. त्या अनुषंगानं कळंबोली इथं पक्षप्रवेश रविवारी झाला. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केंद्रात आणि राज्यात होणारी विकास कामं तसेच पनवेल मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून होणारे सर्वांगीण आणि शाश्वत विकास लक्षात घेता विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा ओढा भाजपकडे दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच अनुषंगानं कळंबोली काळभैरव समाज मंदिरात मेगा पक्ष प्रवेश झाला. त्यात पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक विजय खानावकर यांचे बंधू राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप खानावकर, नगरसेविका राणी कोठारी यांचे पती कमळ कोठारी, काँग्रेसचे भीमसेन माळी, राष्ट्रवादीचे भरत जले, शेखर जले, ॲडव्होकेट धर्मनाथ गोंधळी, नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांच्या प्रयत्नांनी तोंडरे गावातील शेकडो कार्यकर्ते, माजी स्थायी समिती आणि विद्यमान नगरसेवक अमर पाटील यांच्या प्रयत्नातून शेकडो कार्यकर्ते, भाजपचे शिरोली विभागाचे नेते कृष्णा पाटील यांच्या प्रयत्नातून यावेळी जिल्हा प्रवक्ते वाय टी देशमुख, महापौर डॉक्टर कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, नगरसेवक अमर पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, प्रभाग समितीचे अध्यक्ष शत्रुघ्न काकडे, नगरसेविका प्रमिला पाटील, महाराष्ट्र बैलगाडी संघटना अध्यक्ष पंढरीशेठ फडके, तालुका उपाध्यक्ष अशोक मोटे, राजेंद्र बनकर, बुधाजी ठाकूर, कळंबोली शहराध्यक्ष रविनाथ पाटील, ज्येष्ठ नेते अतुल पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.
मी सगळ्यात आधी भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यांचा ज्यांचा प्रवेश होतोय त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि भारतीय जनता पार्टीची ताकद बुलंद करण्यासाठी तुम्ही सारी मंडळी आज भारतीय जनता पार्टीला जे सहकार्य करताय त्याबद्दल तुमचं सगळ्यांचंच मनापासून आभार व्यक्त करतो. मित्र, 21 ऑक्टोबर ही आपल्या विधानसभा निवडणुकीची तारीख ठरली आहे आणि या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती आज हा जो पक्षप्रवेश होतोय हा पक्षप्रवेश येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी या परिसरातल्या लोकांची कशी ताकदीनं सेवा करणार आहे हे आजचा हा प्रवेश दाखवून देतोय. तुम्हा सर्व मंडळींचा खरंच भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आभार मानतो की तुमच्या येण्यामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद ही अधिक जोमानं वाढायला लागणार आहे. कलमोली पूर्वी गाव होतं, कलमोली पाली झाली आणि कलमोली महापालिकेचं शहर झालेलं आहे. या पनवेल महापालिक आणि पनवेल ग्रामीण 4 जिल्हा परिषद 8 पंचायत संघ आणि पनवेलमधील 20 प्रभाग शहरी प्रभाग त्याचे 1, 2, 3 प्रभाग ग्रामीण जर सोडले तर 17 प्रभाग हे शहरी आहे. अशा प्रचंड मोठं 5.5 लाखापेक्षा 5,65,000 मतदार असलेलं हा विधानसभा मतदारसंघ जमलेला. या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी जी आहे ती आमदार प्रशांत ठाकूरांच्या शिरावर आहे, डोक्यावर आहे. त्यांची जबाबदारी डोक्यावर का म्हणतोय, प्रत्येकानं आपली जबाबदारी पार पाडणं हे आपलं पहिलं कर्तव्य असतं. म्हणजे ही जबाबदारी त्यांच्या फक्त तालुक्याची नव्हे, शहराची नव्हे, महापालिकेचे नव्हे, विधानसभेचे नव्हे, तर रायगड जिल्ह्याची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आहे. आणि शिडकोचे ते चेअरमन झाले, ते चेअरमन जे आहेत ते नवी मुंबई आहेत, कुठली ऐरोलीपासून पलीकडं वाशी कोपरखेडणी येरूळपर्यंतची ती नवी मुंबई, आपला पनवेल तालुका पूर्ण आणि उरण तालुका पूर्ण आणि त्याच्यावरून शिडकोची अशी मोठी जबाबदारी आहे. त्याचबरोबर नैना प्रकल्प आलं त्याची जबाबदारी आहे, इथं मोठे मोठे प्रोजेक्ट इथं चालले जबाबदारी आहे. म्हणजे अशा पद्धतीनं प्रशांत ठाकूर व्यक्ती लहानशी आहे पण मला खात्री आहे की या जबाबदारीच्या ओझ्यात दाबणार नाही, चतुर्थी काम करणार. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.